चलनातून हद्दपार करण्यात आलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी एकीकडे बँकेमध्ये अफाट गर्दी होत आहे, तर सुट्टे नसल्याने विविध ठिकाणी वादावादी होत असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आज बँक सुरू झाल्याने सर्व बँकांच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचं दिसून येत होतं, तर बँकांना अतिरिक्त काउंटर सुरू केलं, परंतु पैसा जमा करण्यासाठी व पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली व त्यामुळे काही ठिकाणी आपापसात खटकेही उडत असल्याने प्रत्येक बँकेसमोर पोलीस तैनात करण्यात आले होते. याबद्दल स्टेट बँकचे महाप्रबंधक सुनील शिंदे यांनी आपण ग्राहकांसाठी सर्वतोपरी सेवा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचं स्पष्ट केलं, तर नागरिकांना आपल्याला होणाऱ्या असुविधेबद्दल शासन व प्रशासन नाराजी व्यक्त केली. बँक में 100 के नोटा नहीं है, खानू का एक बना, पहले पहले 100 के नोटा जमा करना था, बाद में खानू बनाना था. जनता परेशान हाल है, कहीं कोई भाजी वाला लेता ना कपड़े वाला, 500 की 1000 की नोट कोई नहीं ले रहा. क्या करेंगे, मर जाएंगे क्या लोग परेशान है. हर गरीब आदमी कहाँ से लाएगा पैसा, तर दुसरीकडे पेट्रोल पंपवर होणारे वाद पाहता पेट्रोल पंपावर पोलीस तैनात करण्यात आले असल्याचंही दिसून आलं. नागरिक व्यापारी यांना या निर्णयाने मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावं असल्याच्या प्रतिक्रिया जनरल स्टोअर ते भाजी विक्रेते ते ग्राहक व दवाखान्यात ट्रीटमेंटसाठी जाणारे पेशंट पर्यंत सर्वांनाच या गोष्टीमुळे अनेक त्रासाला सामोरे जावं लागत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या. शहरात एका बँकेला 150 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, जे सर्व शाखांना वाटप करण्यात येणार आहे, परंतु त्या 2000च्या नोटा असल्याने सध्या तरी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याचं चित्र दिसत नाहीये. 500 रुपये पेट्रोल लागते ना, पण 500 रुपये का पेट्रोल नाही भेटता, गाडी 300 रुपये भेटता, 200 रुपये रिटर्न नाही मिळ पाते. सुट्टी देणे के लिए मना करे ना, सुट्टी देंगे नहीं इसके अंदर. जो भी है तुमको 500 का जो है वो 500 का सुट्टा मिलने वाला नहीं है. जितने का पेट्रोल आने के उतना पहले सुट्टा दो, छुट्टे का बंदोबस्त होना चाहिए. छुट्टे नहीं है उसके प्रॉब्लम तो होने वाली है. छुट्टे पैसे नहीं है ना, 100 रुपये के नोट हमारे पास भी नहीं है. हमारे पास भी अभी तक के 500 के नोट थे, 1000 के थे. अभी छुट्टे नहीं तो लाएँ कहाँ से. काफ़ी दिक्कत आ रही है साइड का, काम चलाने में, इधर डीजल लाने में, मशीनरी के अंदर डीजल, कल 3 दिन से काम बंद है.